आजकालच्या मुली सोशल मीडियावरती नक्की काय करतात, ह्यो ना लय 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 मोठा प्रश्न आहे. मी नाही का माझ्या सातारी वरती येईल का डायरेक्ट, म्हणजे मी विचारच करणार नाही कुणाला काय बोलतोय कसं बोलतोय. मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे की जर सगळ्याच पोरी इंस्टाग्रामवर मेकअप शिकवतात तर मेकअप करतात कोण? करतात ते करतात, एवढा भंगरी मेकअप कोण करतं बे? जरा तरी त्यात क्वालिटी ठेवायची ना, दर्जा ठेवायचा ना. अरे दोन चार ब्रँड आले, प्रमोशन भेटले, म्हणजे असं नाही की तुम्ही काय पण पानसर तोंडावर लावाल आणि दाखवाल. अरे हे कसलं इन्फ्लुएन्सर आहे तुमचं? हा जरा तरी लाज बाळगून करायची ना ही गोष्ट. आणि असं पण नाही एक दोघे जणी करतात, अरे लाईनची लाईन लागली, म्हणजे ना इकडनं बीड उस्मानाबाद पासून इकडं कोल्हापूर पर्यंत, म्हणजे स्वागत आहे तुमचं क्षितिज ब्लॉग्सच्या नवीन सिरीज मध्ये, ज्या सिरीजचं नाव आहे निघू दे भडास. आणि निघू दे भडासच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं हर्ष स्वागत. तर तब्बल अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. महिने पण आठवण आहे, एक दीड महिन्यानंतर मी तुमच्या समोर आलेलो आहे घेऊन एक नवीन विषय. आणि ह्या नवीन विषयावर बोललं म्हणजे डायरेक्ट विस्तवाशी खेळलेलं असं त्या लेवलचं आहे. तर चांगला माणसासारखा चेहरा दिलाय, म्हणजे माणूस म्हणून जन्माला आलाय तुम्ही, पण एवढा चांगला माणसासारखा चेहरा दिलाय तुम्हाला, तर त्याचं कुत्र करा, मांजर करा, हे करा. अरे कशाला त्या चेहऱ्यावरती एक्सपेरिमेंट करताय? उगच नाही तर काय, ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस भरायचं, त्याच्यावरती लेप लावायचे, हे करायचं, ते करा ना. तुमच्या त्या चार भिंती आहेत ना, त्याच्या आतमध्ये करा, स्वतःला बघा, लाज वाटली तर फोटो डिलीट करा. क्या कहना कहना क्या चाह रहे हैं भाई आप? इंस्टाग्रामवर कशाला टाकतात पुढे? दुसऱ्याला कशाला इन्फ्लुएन्स करतात? तुमच्या इंस्टाग्रामवरती आहेत, तुमच्या युट्यूबवरती आहेत, तुमच्या प्रायव्हेट चॅनलवरती आहेत, सगळीकडे तेच. हे कसलं तुमचं इन्फ्लुएन्सर आहे हो? मजा आया. जगातली प्रत्येक पोरगी इन्फ्लुएन्सर कधी झाली? हा म्हणजे हा प्रश्न मी आधी कुठेतरी ऐकलाय, कुणीतरी विचारलाय, पण मला अजून पण कळत नाही की जगातली प्रत्येक पोरगी इन्फ्लुएन्सर झालीच कशी. मी आता जवळपास एक वर्ष युट्यूब करतोय, तुम्ही बघितलं त्याच्यावर मी 10 वेळा माझी कॅटेगरी बदलली, तरी पण मला अजून एक काळक कुत्र विचारणं झालंय. माझ्यासारखी किती हजारो पोरायचे अशी पडले रे रस्त्यावरती, युट्यूब करून त्यांचे ना काय पोटातलं फेस आले, मरायला लागले बिचारे पोरं, पण त्यांना अजून ब्रँड नावाची गोष्ट कळायला. पण ह्या छपऱ्यापुढे अरे काल इंस्टाग्राम ओपन केलं, ब्रँड प्रमोशन. ये बड़ी अच्छी बात कही यार. एक वेगळंच म्हणजे काय बोलावं त्याला, शब्द सूचना झाले. जसं जसं मला आठवायला लागले ना, आता माझे शब्द संपायला लागले, म्हणजे यांना बोलायचं काय, संपले रे शब्द संपले. पण नाही का बोलायचं असं आहे की यांची नकर फोटो बघायचे रे यांच्या प्रोफाईलवर. नकर म्हणजे काय, तुम्ही कुरतरता काय, मशीनमध्ये घालता काय, करता दुसऱ्या कोणाला चावायला देता की तुमच्या नक्षी काम होतं आणि तुम्ही त्याचे फोटो काढून टाकत असता? अरे असं काय मिळतं ते करून? असं काय मिळतं? तुम्ही मेकअप करणं बंदच करा, तुम्ही इन्फ्लुएन्सर आहे ना. नका रे नका, हे कसले इन्फ्लुएन्सर आहे तुम्ही? अरे बॅन आणला पाहिजे रे तुमच्यावर, बॅन आणला पाहिजे. बडा हरामी हो बेटा. हा काय प्रकार आहे, म्हणजे प्रत्येक ह्यांचं सेल्फी बघायचे रे प्रत्येक ठिकाणी. हा काय प्रकार आहे, माणसासारखा चेहरा दिला चांगला तर तुम्हाला चिचुंद्रीच म्हणत आहे का? उंदीर चिचुंद्री मुंगूस, अरे ही लेवल आहे रे. हे काय असतं सेल्फी काढायला? अरे पद्धत ठेवा रे, जरा पद्धत ठेवा. तुम्ही काय गंजलाय घरी नेतो तुमचा? गंजलाय हे तुम्ही असं करून जे करता ना. आणि आजकालची पोरं बरं का, तुम्हाला फसताय तुम्ही भावांना, यांच्या नादाल नका लागू. हे पायाचे हाताचे नको नको त्याचे फोटो काढून टाकतात ना इंस्टाग्रामवर. एक दिवस मराल तुम्ही, तुमचे खेसे संपतील ते संपत्याल, जिंदगी पण संपल. लक्षात ठेवा, क्षितिजनं बोललाय परत परत म्हणायचं नाही, क्षितिज भाऊ तू खरं बोलला होता म्हणून. ये सब क्या देखना पड रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. एवढ्या दिवशी नाही का तुम्हाला लको मारल, म्हणजे असं केलं ना, तिथं जर अडकलं ना तर आई शपथ ती बघायला काय मजेल माहिती का? त्या टाइमला मी सगळ्यात पॉझिटिव्ह व्हिडिओ बनवलं माहिती आहे तुमच्यावरती. चांगलं काहीतरी करा रे, कशाला स्वतःची मान हानी करून घेताय तुम्ही? अडकली बिडकली जीव याला खपक्यात वर, कशाला पोज देताय नको द्या? बहुत अच्छा लगेगा. मित्रांनो एकच सांगतो, जर पोरगे शेजार राहत असेल रोज तुम्ही तिला नाही का पारुषा तोंडाची बघत असाल ना, तरच तिला फॉलो करा. नाहीतर उगाच नाही का ती पोरगी काय करत असते, फोटो काढणार, त्याला फिल्टर लावणार, तो फोटो एडिट करून परत इंस्टावर अपलोड करणार आणि त्याच्यावर तू मारणार. मरून जाशील रे एका दिवशी खरंच. तसल्याला बळी पडू नका, कारण सोशल मीडियावरच्या मुली किती खऱ्या आणि किती खोट्या हे त्या मुलींनीच ठरवावं. आणि जर क्षितिज ब्लॉग्स आणि निघू दे भडास मधल्या कंटेंटवर तुम्हाला काही संशय असेल
तर तो संशय तसाच ठेवू नका. माझा मेल आहे, माझा इंस्टाग्राम आहे, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. त्यावरती तेच कमेंट करतील ज्यांना पटलेला आहे, आणि जे पटणार नाही त्या सगळ्या ताई असतील माझ्या. येतो.